तो दिवस उजाडला, 1 मे 1958। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार विधात्याच्या भेटीसाठी गडावर आले। लौकिक अलौकिकाची भेट, कृष्णा कोयनेच्या पावन जळाचा धौम्य गडावर झालेला हा प्रीती संगम। माझ्या बंधू भगिनी आणि जमलेल्या भगवान भक्तांनो, आपणा सर्वांना यशवंतराव चव्हाणांचा नमस्कार। मला जेव्हा गडावर येण्याविषयीचं पत्र मिळालं तेव्हा मला सिंहगड, प्रतापगड, रायगडासारखाच हाही गड असेल असं वाटलं। पण इथे आल्यावर समजलं की छत्रपती शिवरायांनी शस्त्राच्या बळावर गड किल्ले उभे केले, पण भगवान बाबांनी शास्त्राच्या बळावर गड उभा केला, म्हणून हा गड भगवान गड म्हणून ओळखला जावा।